नमस्कार, मी अविनाश करजेकर, युवा राज्य यूट्यूब चैनल नांदेड। आमच्या कार्यक्रमाच्या वतीने माझा गाव माझा सरपंच या मोहिमेच्या माध्यमातून आज आम्ही उपसरवाडी येथे आलेलो आहोत। तरी येथील सरपंच महिला प्रतिनिधी महिला आहेत, तरी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन, आपला परिचय द्या। उपसरवाडी ग्राम सरपंच। याच्यापूर्वी आपण राजकारणामध्ये सक्रिय राजकारणात होता का, किंवा हीच आपली पहिल्यांदा वेळ आहे राजकारणामध्ये? आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला पहिल्यांदा महिला मुलाखत देते ही अभिमानाची गोष्ट आहे। सरासरी आज आम्ही मुलाखत घेत असताना आम्हाला महिलांचे प्रतिनिधी आम्हाला मुलाखत देतात। आपण आपल्या माध्यमातून गावचा विकास कसा साधणार आहात, याबद्दल आपले काही प्लॅन आहेत का? निराधार महिलांची काही समस्या आहेत का? घरकुलांच्या समस्या। आता परत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या दृष्टिकोनातून आपण आपल्या गावामध्ये कशी जनजागृती करणार आहात? एकंदरीत त्यांनी आपल्या अतिशय छोट्या मुलाखतीमध्ये त्यांनी अतिशय आपल्या गावच्या विकासाबद्दल त्यांचा आपला दृष्टिकोन सांगितलेला आहे। ते विकास कशा पद्धतीने साधणार आहे त्याबद्दल आपल्याला त्यांनी थोडक्यात माहिती दिली आहे। तरी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो मुलाखतीच्या। आज ग्रामपंचायतच्या सरपंचांना मुलाखत महिला मंडळाने दिली आहे आणि ग्रामपंचायतचे सदस्य हे गावातला विकास कसा साधणार आणि सरपंचाला ग्रामपंचायतला गावाला कसं घेऊन चालणार याचे आज सदस्य आपण मार्गदर्शन घेऊ। साहेब, गावातले मूलभूत जे प्रश्न आहेत ते मूलभूत कोणते प्रश्न आहेत? पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर नाली साफसफाईचा आहे, काही निराधार महिलांचा सुद्धा आहे, त्यानंतर रस्त्याचा सुद्धा आहे। तर पहिले प्रथम आम्ही पाणी टंचाईचा जे प्रश्न होता ते थोड्या प्रमाणात सुटलेलं आहे। त्याच्यानंतर आता यानंतर नाली बांधकामाचं पण आम्ही घेणार आहोत। त्यानंतर आमदार निधी, नंतर दलित वस्तीचा निधी, यासाठी सुद्धा आम्ही जिल्हा परिषद सदस्य आमदार मोदे यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केली आहे। गावात बेरोजगार उपलब्ध कमी प्रमाणात की जास्त प्रमाणात? बऱ्याच प्रमाणात आहे। त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता काय करणार? आम्ही आता एक एनटीसी सुरू केलं रोजगार हमी योजना आहे। रोजगार हमी योजनेमध्ये काही गावात जर लोकांना काम दिले आता सध्या पहिलंच काही माहित नाही, आता आम्ही देणार आहोत जॉब कार्ड बनवून त्यांना, नवीन जे काही आहेत त्यांना आम्ही जॉब कार्ड बनवून त्यांना रोजगाराचे काम देणार होतो। वृक्ष लागवड गावात किती केले झाले? बरेच प्रमाण 60% प्रमाण झालेले आहे। गावात एकूण घरकुल किती मंजूर झाले, तरी किती बाकी आहे? आतापर्यंत 15 आलेले आहेत, अजून 155 प्रत्यक्ष आहे। 7 वर्षाच्या महिलाला मानधन मिळून देणार का? हो, आतापर्यंत 35 महिलांना मिळून दिलेलं आहे, सध्या 15 प्रत्यक्ष आहे। आपण ज्याचा 5% अपंगाचा निधी जाते ते निधी वाटप कशा पद्धतीने सर्वांना करणार आहे आपण? हो, पूर्वीपरकी झालेला आहे, आता पण आहे वाटप झाले। काही जणांना सायकल दिलेली आहे, कोणाला सिलाई मशीन दिलेली आहे, कोणाला कुकर दिलेला आहे, कोणाला ते मशीन दिलेली आहे, कर्णबद्दल दिलेला ते। ग्रामसभेचा ठराव घेताना सर्व जनतेला ग्रामसभेच्या ठरावामध्ये जनतेमध्ये सर्वांचे विचार घेऊन तुम्ही काम करणार ते काय तुमच्या मार्गदर्शन? पूर्ण ग्रामसभेचा ठराव घेऊनच काम करणार। पूर्ण गावातली जे पाणी पुरवठा समिती कंटामुक्ती अध्यक्ष ते कशा पद्धतीने निवडणार? ते ग्रामसभेमध्ये निवडणार। कशा पद्धतीने? म्हणजे त्यांची वर्तणूक? हा, त्यांची वर्तणूक, त्यांची कार्य करण्याची शैली यांच्यावर त्यांची निवडणार। शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष कसा असावा? शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष हा त्यांच्या घरातील मुलगा त्या शाळेमध्ये असावा पहिली गोष्ट, त्यानंतर त्यांना शाळेची पूर्ण माहिती असायला हवी।
शाळेच्या शिक्षणामध्ये पूर्ण माहिती असावी, शिक्षण दररोज येतात की नाही, शाळेला निधी किती येतो, त्याचा बरोबर वापर होते की नाही. जसं पाटोद्याचे भास्कर वापर पाटील आहे, उपनगर आहे, अशा प्रकारचे आदर्श गाव निर्माण करण्याकरता तुम्ही काय करणार? आता पूर्ण सुविधा गावामध्ये केल्यानंतर होईल असं. म्हणजे शौचालय सगळं तुम्ही शौचालय घरकुल आणि कर्मसुली हे आता सचे ग्रामपंचायतचे सदस्य होते, सदस्य सदस्याचे प्रतिनिधी होते आणि यांनी असं सांगला की खरंच या गावात कसा विकास घडावा आणि विकास घडून लोकांचा फायदा कसा, आदर्श गाव निर्माण होण्याकरता काय काय करावं लागतील त्यांनी आताच माहिती सांगली. त्यांचं मी पूर्ण तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जयंतीला सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.